नमस्कार मित्रांनो, बघी पताका या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील घंटा या बटणावरती क्लिक करून नवीन नोटिफिकेशन लगेच मिळवा. शिवसकाळ मित्रांनो, आज आपण पिंपळा किल्ला बघणार आहोत. मित्रांनो, पिंपळा किल्ला उर्फ कंडाळा किल्ला नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात हा किल्ला आहे. टिहरणीसाठी असलेला हा किल्ला, याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्यावर दोन नेडे आहेत. यातील एक नेडे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेडे आहे. या किल्ल्याचे नाव पिंपळा असले तरी पिंपळा या गावापासून हा किल्ला भरपूर दूर आहे. मळगाव बुद्रुक हे किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे. या किल्ल्याकडे येण्याच्या वाटा कळवण, मोगभंगी, गणोरे, मळगाव आणि पिंपळा किल्ला. तसंच कळवणकडनं अजून एक रस्ता आहे, कळवण, कनाशी, पिंपळे आणि मग किल्ला. सटाण्याकडनं म्हटलं तर सटाणा, डांग सौंदाणे, मळगाव आणि पिंपळा किल्ला. मळगावच्या पुढे आपल्याला एक धरण लागते. धरणाला लागून असलेल्या रस्त्याच्या डावीकडे असलेल्या डोंगराकडे जायला आपल्याला ठळक पायवाट मिळते. त्या वाटेने आपण एका पठारावर पोहोचतो आणि मग पुढे पिंपळा हा किल्ला दृष्टीस पडतो. किल्ल्याच्या कातळ टोपीपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खडाचढ चढून जावं लागतं. मित्रांनो, आता तुम्ही समोर जे बघतायत हे ते नेडे. पिंपळ्याचं हे नेडं सुमारे 100 फूट व्यासाचं असून 100-125 लोक सहज मावतील इतका विस्तीर्ण पसारा या नेड्याचा आहे. नेडे पाहून डावीकडे थोडे अंतर चालत गेल्यावर आपल्याला कातळ टोपी ज्या ठिकाणी एकत्र येते तो भाग दिसतो. या खाचेतून गडमाथ्यावर जाणारा मार्ग आहे. दगडामधील खाचांचा आधार घेत आपल्याला गडमाथ्यावर जाता येते. गडमाथ्यावरती आपल्याला 3 पाण्याची टाके पाहायला मिळतात. आता तुम्ही जे समोर बघतात हे पूर्णपणे कोरडे ठाक पडलेले 3 पाण्याची टाक. मित्रांनो, आत्ता आम्ही पावसाळ्यात आलेलो, इथे खूप जास्त धुकं असल्यामुळे तुम्हाला आजूबाजूचा परिसर मला दाखवता येत नाहीतर इथून सालेर, सालोटा, मुल्लेर हे किल्ले इथून आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेड्याचं आपण ज्या क्षणी प्रवेश करतो त्या क्षणी आजवरच्या सह्याद्री भ्रमंती सार्थक झाल्यासारखे वाटते. किल्ल्याच्या मुख्य नेड्याकडे जाताना वाटेत आपल्याला हे 3 कातळात खोदलेली पाण्याची टाकी लागतात. आता ते पूर्णपणे कोरडी आहेत, थोडंफार पाणी आहे, पण हे जे 2 नेडे आहेत त्यांच्यामध्ये हे 3 पाण्याची टाकी आपल्याला पाहायला मिळतात मुख्यत्वे. मित्रांनो, हेच ते पाण्याचे छोटेसे धरण जे मळगावच्या पुढे आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला पाहायला मिळते आणि डाव्या बाजूला पिंपळा किल्ल्याची वाट चढण्यास आपण सुरुवात करतो. तर चला तर मित्रांनो, पुढच्या वेळी नवीन ठिकाणी नवीन किल्ल्यावर नवीन मित्रांसोबत. तोपर्यंत जय शिवराय, काळजी घ्या, घरीच राहा.